ते साधारणपणे पूर्ण आग विटोक्यात आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातूनचे सगळे प्रयत्न झाले. हा संपूर्ण विषय 25-30 मिनिटाच्या आत पूर्ण आटोक्यात आणल्याही गेली, कंट्रोलमध्येही आलं. परंतु संपूर्ण सगळे लोक हे वृद्ध पण होते आणि सगळ्यांनाच ऑक्सिजन सॅच्युरेशनचा विषय होता, म्हणजे SPO2 त्यांचं कमी होतं आणि त्यामुळे त्याचा हा परिणामसुद्धा निश्चित प्रकारे या सगळ्या अवधी जरी 10-15-20 मिनिटाची असली तरीसुद्धा त्या अवधीचा गंभीर परिणाम त्यांच्या शरीरावर होऊन त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. तर या सगळ्या अनुषंगाने आता एक नक्कीच आहे की फायर ऑडिट आणि या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत याबाबत जे काही स्थिती आहे ती स्थितीसुद्धा मी पूर्ण माहिती घेतलेली आहे. आणि ही स्थिती अशी आहे की यामध्ये बऱ्याचदा आरोग्य विभागाच्या कुठल्याही बांधकामाच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी असतात त्या बाबतीत आरोग्य विभागाचा निधीचा फक्त विषय असतो, आम्ही निधी देतो, परंतु त्यानंतर मात्र त्याचं बांधकाम करणं, त्याचं इलेक्ट्रिकलचं काम करणं, त्यांचं फायरचं काम करणं, म्हणजे फायर प्रिव्हेन्शन म्हणू किंवा आपण फायर सेफ्टी ऑडिट प्रमाणे काम करून घेणं म्हणू, हे सगळं काम शेवटी आपल्याला PWD करून घ्यावं लागतं. आणि म्हणून मी एक या निमित्ताने सांगेन की या हॉस्पिटलची प्रामुख्याने जी काही फायरच्या संदर्भातली फायर सेफ्टी ऑडिटच्या संदर्भातली स्थिती आहे ती स्थिती अशी आहे की याला एकूण इलेक्ट्रिकल ऑडिट हे साधारण 7.5 लाख रुपये याला इलेक्ट्रिकल ऑडिटच्या संदर्भातलं इस्टिमेट हे PWDच्या इलेक्ट्रिकल विभागाने दिलेलं आहे. त्याचबरोबर याचं जे फायर सेफ्टी ऑडिट म्हणजे याचे हायड्रंट्स आणि अन्य काही स्प्रिंकलर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या बसवायच्या असतील त्या संदर्भात सुद्धा साधारणपणे 3.5 कोटी 2.60 कोटी 2.60 कोटी एवढे रक्कम फायर ऑडिटच्या संदर्भाने इस्टिमेशन दिलेलं आहे. तर हे इस्टिमेट आल्यानंतर शेवटी आपण काय करतो तर टेक्निकल सँक्शनसाठी PWDकडे पाठवतो. जून महिन्यामध्ये साधारणपणे हे टेक्निकल सँक्शनसाठी आपण इस्टिमेट्स पाठवलेले आहेत, त्याची अद्याप टेक्निकल सँक्शन्स आलेले नाही. त्याचा सातत्याने पाठपुरावा हा नेहमीच इथूनही केला गेला आणि आम्हीसुद्धा आरोग्य विभाग म्हणून जे रिव्ह्यू मीटिंग्स घेत असतो महिन्याला वगैरे त्याच्यातसुद्धा सातत्याने केला. आणि मी अधिकची माहिती या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगेल की आरोग्य खात्याचा मंत्री म्हणून हे फायर जे काही इन्सिडन्स भंडाऱ्याला घडला त्याचा एक अतिशय गांभीर्याने नोंद घेऊन माननीय उपमुख्यमंत्री स्तरावर सुद्धा याची बैठक घेऊन आपल्याला SDRF म्हणजे स्टेट डिझास्टर रिलीफ फंड याच्यातून किंवा DPC याला प्राधान्याने निधी द्यावी अशा पद्धतीनं सुद्धा निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर आरोग्यमंत्री म्हणून मी स्वतः सगळ्या कलेक्टर्सला राज्याच्या 36 कलेक्टर्सला आणि सर्व पालकमंत्री महोदयांना सुद्धा मी याबाबतचा एक DO लेटरसुद्धा 19 मे 2021 दिलेलं आहे की जेणेकरून याबाबत प्राधान्य द्या आणि याला निधी उपलब्ध करून द्या. तर या सगळ्या गोष्टी मी याबाबतीत एवढंच सांगेल की याचं टेक्निकल सँक्शनसुद्धा आम्ही कळवण्यात आलेलं होतं परंतु अद्याप आलेलं नाही.